या दरम्यान तळमजल्याला असलेल्या बांधकाम विभागातून काही जोरजोराचे आवाज आमच्या वर्षा मजल्यावर आले. त्यानंतर तिथे काही गोंधळ झाल्या समजलं आणि त्यानंतर लगोलगच सन्माननीय काही लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. सदर बाब ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पंचायत समितीचे टेंडरच्या संबंधाने असल्याची तक्रार झाल्यानंतर त्यात नेमकं घडलेलं काय आहे याबाबतची माहिती आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना जिल्हा परिषदमध्ये सर्व निविदा ह्या ई टेंडर पद्धतीनेच होतात, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पंचायत समितीची बांधकामाची 8 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया ही ई टेंडरने संपलेली आहे आणि त्यात 8 ठेकेदारांनी भाग घेतलेला अद्याप सदर टेंडर हे ओपन करायचे शिल्लक आहे. दरम्यान 1 कोटीच्यावरील कामे असल्यास त्याबाबतची हार्ड कॉपी संबंधित टेंडर भरलेल्यांनी नंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करताना म्हणजे निविदा ओपन करताना जर काही तक्रार उद्भवल्यास त्या या कागदपत्रांची खात्री करून घेण्यासाठी सादर करावयाची असते आणि ती आज सादर करावयाचीसाठीची त्यांना वेळ बांधकाम विभागाने दिलेली होती. यामध्ये निविदा प्रक्रिया ही ई टेंडरनेच होते. कुठल्याही प्रकारे जर ई निविदेत जी टेंडर प्रक्रियेने कागदपत्रे सादर केलेली आहेत ही वाचनीय नसतील किंवा त्याबाबत काही इतर ठेकेदारांनी काही ऑब्जेक्शन घेतल्यास त्याची खात्री करून घेण्यासाठीच फक्त ह्या ऑफलाईन कागदपत्राचा उपयोग केला जातो, अन्यथा ऑफलाईन कागदपत्राने कोणताही निर्णय घेतला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या निविदा भरलेल्या व्यक्तीने ऑफलाईन कागदपत्रे जरी दिली नाही तरी त्याची निविदा पात्रच राहते, ती निविदा ओपन केली जाते. मला वाटतं की जी काही IQ माहितीच्या आधारे आम्हाला माहिती देण्यात आली आणि त्यावरून आमचा असा निष्कर्ष वाटतो आहे की कुणाला तरी असं वाटलं असावं की ही ऑफलाईन कागदपत्र सादर केली नाही तर संबंधित निविदा अपात्र होईल. या गैरसमजातून कदाचित आजचा प्रकार घडलेला असावा. ह्या निविदा प्रकारासाठी यापूर्वी असं कधीही वादावादाचे प्रसंग उद्भवलेले नव्हते, त्यामुळे प्रशासनाला याची पूर्व कल्पना नव्हती. प्रशासनाने यासंबंधी कोणतेही व्यक्ती कोणतीही संरक्षण व्यवस्था कोणतंही काहीही बोलवलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत काही अज्ञात व्यक्तींनी कार्यालयाच्या आवारात कार्यालय बांधकाम विभागाच्या बाहेर गोंधळ घातला. या गोंधळाच्या संबंधाने यात कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला कामात अडथळा आणले नाही किंवा शासकीय कर्मचारी मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, पण हा दोन वेगवेगळ्या गटातील दोन अज्ञात व्यक्तींमधला हा गोंधळ असावा. या गोंधळाच्या नंतर हे प्रसंग उद्भवलेला आहे. याबाबतची सखोल तक्रार लोकप्रतिनिधींनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे. त्याबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. सदर चौकशीनंतर याबाबतचं जे काही घडलं आहे याची पूर्ण कल्पना प्रशासनाने आणि त्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही प्रशासन करेल. याशिवाय कार्यालयीन आवारात गोंधळ घातलेला असल्यामुळे गोंधळ घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या बद्दल जिल्हा परिषद बांधकाम विभागाने फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR दिलेला आहे. उर्वरित कार्यवाही सखोल चौकशीनंतर करते, परंतु मी पुन्हा एकदा स्पष्ट करू शकतो की ई निविदा प्रक्रिया आहे ही अत्यंत पारदर्शक आहे. ऑनलाईन टेंडर भरलेली आहे, टेंडर भरण्याची मुदत पूर्वी संपलेली आहे, त्यामुळे आजच्या प्रकाराचा आणि सावंतवाडी पंचायत समितीच्या निविदेचा कुठल्याही अर्थाने एकमेकाशी संबंध नाही. याबद्दल ज्यांनी निविदा भरलेल्या आहेत त्या संबंध लोकांच्या निविदा ओपन केल्या जातील. अद्याप निविदा ओपन झालेली नाही, ओपन केल्या जातील आणि कागदपत्र ज्यांची परिपूर्ण असतील त्यांना ती कागदपत्र प्रमाणेच अंतिम निर्णय घेण्यात येईल. आजचा जो गोंधळ आहे, सन्माननीय लोकप्रतिनिधींनी तक्रार केली की ऑफलाईन कागदपत्र देण्यासाठी काही लोकांना अडवण्यात आले, परंतु ही ऑफलाईन कागदपत्राची मुदत अजूनही 3 दिवसाने एक्झिक्युटिव्हने वाढवलेली आहे, त्यामुळे या कागदपत्र देण्याच्या रिलेटेड निविदा पात्र अपात्रतेचा संबंध येत नाही. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.